प्रणिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण छान असा पापड मसाला चाट बनवतोय, तर त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया। इथे मी 10 पापड हे भाजून घेतलेले आहेत आणि 4 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 4 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, थोडीशी वाटीभर कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, 2 चमचे आपण तेल घेतलेले आहे, 1 मोठा चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 छोटा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला। आता आपण एका बाउलमध्ये आधी कांदा घालून घेऊया। कांदा छान बारीक चिरलेला आहे, त्यानंतर टोमॅटो घालून घेऊया। कोथिंबीर घालूया आपण, तिखट घालायचं आहे आपल्याला, चाट मसाला घालूया, तेल घालायचं आपल्याला, आपण कच्चं तेल वापरतोय 2 चमचे, आणि चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला। मीठ अगदी थोडंसं बेतानीच घालूया कारण आपण पापड घालतोय, पापडामध्ये पण मीठ असतं। हे सगळं एकजीव करूया, नंतर आपण वरून यामध्ये पापड चुरून टाकणार आहोत। जे आपण पापड भाजून ठेवलेत ते आपल्याला यामध्ये चुरून घालायचे। आता आपण जे पापड भाजून ठेवले ते यामध्ये घालूया, अशा पद्धतीने ते चुरून घालायचे आपल्याला। असे खूप छान लागतो पापड मसाला चाट, माझ्या मुलांना प्रचंड आवडतो म्हणून आज हा असा भरपूर केलेला आहे, कारण ते बाउलमध्ये खातात चमच्याने घेऊन। आणि आपण हे तोटी लावायला सुद्धा करू शकतो, नॉनव्हेजचा स्वयंपाक असेल तेव्हा तर खूपच छान आहे, कोशिंबीर्स म्हणून सुद्धा आपण हे खाऊ शकतो। अशा पद्धतीने सगळे पापड आपण यामध्ये चुरून घेऊया। सगळे पापड आपण यामध्ये घातले चुरून आणि आता हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया। व्यवस्थित एकजीव करायचे, मीठ सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण हे एकजीव करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपला हा पापड मसाला चाट तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला पोहोचवा, माझ्यापर्यंत येऊ द्या तुमच्या प्रतिक्रिया, कमेंट करा तुम्ही। आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला पण आठवणीने क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। धन्यवाद, पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन।